बघा क्वेश्चन नंबर डी हा थोड़ा सा डिफरंट है। आधी जो क्वेश्चन तुमचे टॉपिक वरच होते आणि तुमचे टॉपिक ऑलरेडी झालेले आहे अभ्यास करून, म्हणून तुम्हाला ते क्वेश्चन चे आंसर लेने फार काही कठीण नाही आणि तुम्हाला काही वेगळे अभ्यास त्याचा करावा लागणार नाही। पण हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा टॉपिक वरच आहे पण थोडासा वेगळा प्रकार आहे। ठीक आहे, क्वेश्चन बघा काय। अ स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलोसिटी यू। एखादा दगड आहे तो वर्टिकली अपवर्ड फेकला, हा स्टोन आहे आणि याला वर्टिकली अपवर्ड काय केलं फेकलं। अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलोसिटी यू, याची इनिशियल वेलोसिटी काय आहे यू, याची इनिशियल वेलोसिटी यू आहे। यू या वेलोसिटीने त्याला वरत फेकलेला आहे, डाउन वर्टिकली अपवर्ड वरत फेकलेला आहे। ठीक आहे, रिचेस ऍट हाईट एच आणि तो वरत जाऊन पोहोचला आणि त्यानं काही ना काही काय केली हाईटवर, तो काही ना काही हाईटवर जाऊन पोहोचला ना वरत। यू या इनिशियल वेलोसिटीने आपण त्याला फेकला आणि तो काही ना काही हाईटवर जाऊन वरत पोहोचला आणि हाईट आहे एच। ठीक आहे, पुढे बघा। बिफोर कमिंग डाऊन म्हणजे खाली पडायच्या अगोदर, वरत फेकला तर खाली पडेलच ना, पण वरत गेला आहे आणि खाली पडायच्या अगोदर, बिफोर कमिंग डाऊन खाली पडायच्या अगोदर, शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज सेम एज द टाइम टेकन टू गो डाऊन। जेव्हा याला वरत फेकलं तेव्हा त्याला जो काही टाइम लागला असेल आणि खाली येताना पण त्याला काही ना काही टाइम लागला असेल, हे दोन्ही टाइम सेम दाखवावे। काय म्हणते तो, शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज सेम एज द, वरत जाताना त्या स्टोनला जेव्हा तुम्ही वरत फेकलं तेव्हा लागणारा टाइम आणि खाली जेव्हा तो पडला तेव्हा त्याला लागणारा टाइम हे सारखं आहे हे दाखवा। म्हणते समजा तुम्ही वरत फेकला स्टोन आणि वरत जाताना टाइम होता टी वन आणि जेव्हा वरत जाताना टाइम होता टी वन, जेव्हा तो खाली पडला तेव्हा टाइम होता टी टू, तर त्याचा प्रश्न असा आहे की टी वन इक्वल टू टी टू असं दाखवा, हे शो करून दाखवा। म्हणजे टी वन इक्वल टू टी टू। ठीक आहे, तर बघू आपण इझी आहे, तुमच्या नोट्समध्ये मी दिलेला आहे आणि तेच मी आता घेणार आहो बघा। ठीक आहे, न्यूटनचे तीन इक्वेशन आहे। ठीक आहे, न्यूटनचे तीन इक्वेशन आहे मोशनशी रिलेटेड, तर ते तीन इक्वेशन मी तुम्हाला सांगतो कोणते आहे। पहिला आहे बी इक्वल टू यू प्लस ए टी, इक्वेशन नंबर वन जो तुमच्या नोट्समध्ये जे आन्सर आहे तेच मी सांगतो आहे शॉर्ट वे मध्ये। दुसरा यस इक्वल टू यू टी प्लस हा ए टी स्क्वेअर, हा न्यूटनचा सेकंड इक्वेशन आहे। आणि थर्ड यस इक्वल टू वी टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर, मायनस हाफ ए टी स्क्वेअर, हे न्यूटनचे तीन इक्वेशन आहे। ठीक आहे, आता बघा ऍज द स्टोन मूव अपवर्ड, आता स्टोन आपण वरत फेकत आहोत, पहिली कंडिशन काय आहे ऍज द स्टोन मूव अपवर्ड, म्हणजे आपण काय घेतला हा जो स्टोन आहे हा वरच्या दिशेने फेकला आहे समजा ए पासून तर बी पर्यंत, समजा ए पासून बी पर्यंत, तर मूव अपवर्ड फ्रॉम ए टू बी। तर तुमच्या नोट्समध्ये जे मी डायग्राम आन्सर दिला ना तिथे ए टू बी म्हटलं पण अशी डायग्राम नाही काढली, तर तुम्ही अशी डायग्राम काढून घ्या। ठीक आहे, कुठेतरी साईडला, तर जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरती फेकला ए कडून बी कडे गेला तेव्हा काय काय झालं बघा। यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला ना, म्हणजे तो डिस्प्लेस झाला, इथून निघाला आणि इथं जाऊन पोहोचला म्हणजे डिस्प्लेस झाला। डिस्प्लेसमेंट कशाने इंडिकेट करतो आपण, यस ने। डिस्प्लेसमेंट किती आहे ए पासून बी पर्यंत, म्हणजे त्यानं काही ना काही हाईट केली ना, इथून तो या हाईटवर गेला ना आणि हाईट किती आहे एच आहे, तो इथून या हाईटवर गेला म्हणजे हाईट किती झाली एच, म्हणजे ए बी इक्वल टू काय झालं एच, म्हणजे डिस्प्लेसमेंट सध्या किती झालं एच, तो इथून या हाईटवर जाऊन पोहोचला, तो इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला म्हणजेच त्यानं काही ना काही हाईट कव्हर केली, म्हणून एस इक्वल टू एच, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झाला एच। नंतर बघा टाइम, टाइम तर आपल्याला सध्या माहीत नाही आहे, तर आपण टाइम कन्सिडर करू टी वन, समजा खालून वरत जाण्यासाठी जेव्हा तो गेला तेव्हा त्याला टाइम लागला टी वन। पुढे बघा ऍक्सिलरेशन,
एक्सिलरेशन घेतला आहे इथं मायनस जी, मायनस जी कसं काय घेतलं आहे, ठीक आहे. तर जेव्हा बघा ऑब्जेक्ट खाली पडतो तर त्याच्यावर जी अप्लाय होतं ना, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अप्लाय होतं त्याच्यावर जेव्हा तो ऑब्जेक्ट वरून खाली पडतो. पण इथं तर ऑब्जेक्ट खालून वरतं जात आहे ना, म्हणजे ऍक्सिलरेट होऊन राहिला ऑब्जेक्ट पण खालून वरतं जाताना होऊन राहिला, म्हणजे तो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला विरोध करून राहिला, अपोज करून राहिला. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर खाली असते, हा ऑब्जेक्ट त्याला विरोध करून अपोज करून वरतं वरतं जात आहे, म्हणून काय लिहिलं मायनस. कारण की अपोजिट डायरेक्शननं जात आहे ऑब्जेक्ट, वरती जात आहे, आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर खाली असते, हा अपोज करून वरतं जात आहे ना, म्हणून घेतला निगेटिव्ह मायनस जी. ठीक आहे, पुढे बघा नंतर यू. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी सध्या झिरो आहे, ठीक आहे. सॉरी, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, यू, ठीक आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, यू आहे, ठीक आहे. कारण की आपल्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे ना ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी काय, यू आहे. फायनल व्हेलॉसिटी दिलेली नाही, म्हणजे व्ही इक्वल टू झिरो. फायनल व्हेलॉसिटी दिलेली नाही म्हणजे व्ही इक्वल टू झिरो. तर बघा, आता मी थर्ड इक्वेशनचा यूज करतो. आपल्या नोट्समध्ये काय म्हटलं, सो ऑल अबव्ह व्हॅल्यू पुट इन इक्वेशन थ्री. या जेवढ्या काही व्हॅल्यू आहे त्या या इक्वेशन थ्री मध्ये आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत. तर बघा, एस एच ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ, एच, व्ही ची व्हॅल्यू आपल्याजवळ काय आहे, झिरो इन टू टी. टी ची व्हॅल्यू आपल्याजवळ काय आहे, टी वन मायनस हाफ. ए ची व्हॅल्यू आपल्याजवळ काय, मायनस जी. टी स्क्वेअर म्हणजे टी वन चा स्क्वेअर, ठीक आहे, टी वन चा स्क्वेअर, ठीक आहे. टी वन चा स्क्वेअर. तर आपण काय केलं, व्हॅल्यू पुट केले, या जेवढ्या काही व्हॅल्यू काढल्या ते इक्वेशन थ्री मध्ये आपण काय दिलंय, ठेवून दिलंय, ठीक आहे. आणि याचा आन्सर येते यच इक्वल टू हाफ जी टी वन स्क्वेअर, ठीक आहे. हे काय आलं, याचा आन्सर आलेला. हे जर सॉल्व केलं तर तुम्ही एवढे आन्सर येते. तर याचं पहिलं आपण आन्सर काढलं, ठीक आहे. ही पहिली केस होती आपली जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरती जात होता. जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरती गेला त्याचं काही नाही काही डिस्प्लेसमेंट झालं, ते डिस्प्लेसमेंट होतं एच. जेव्हा तो खालून वरती गेला त्याला काही नाही काही वेळ लागला, त्याचा वेळ होता टी वन, म्हणून टाईम टी वन. जेव्हा तो खालून वरती गेला तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जीच्या व्हॅल्यूला अपोज करून गेला, विरोध करून तो वरती गेला, म्हणून एची व्हॅल्यू मायनस जी. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी खालून वरती जाताना इनिशियल व्हेलॉसिटी होती यू, तर इनिशियल व्हेलॉसिटी यू इक्वल टू यू. फायनल व्हेलॉसिटी काही दिलेली नाही म्हणून झिरो. या सर्व व्हॅल्यू ठेवल्या आपण या इक्वेशन थर्ड मध्ये आणि आपल्याला काय मिळालं, हा एक इक्वेशन मिळालं, ठीक आहे. आता केस सेकंड, केस सेकंड काय, ऍज द स्टोन मूव डाउनवर्ड. तुम्ही स्टोन वरती फेकला आणि तो लगेच खाली आला, तर वरती जेव्हा तो गेला तेव्हा हा इक्वेशन निघाला. आता तो वरून खाली पडेल तर दुसरा इक्वेशन काढू आपण. तर बघा, ऍज द स्टोन मूव डाउनवर्ड, ऍज the stone moves downward, आता स्टोन डाऊनवर्ड डायरेक्शन ने मूव राहा, म्हणजे स्टोन आधी इथं होता तिथून इथं गेला, म्हणजे तो ए पासून बी पर्यंत गेला. वरच्या डायरेक्शनने जेव्हा गेला तेव्हा आपण हे इक्वेशन काढलं. आता तो खाली पडत आहे, तो आता बी कडून
कडे येत आहे आता तो खाली पडत आहे म्हणजे फ्रॉम बी टू ए म्हणून आपण लिहिलंय ॲज द स्टोन मूव डाउनवर्ड बी टू ए आता तो खाली पडत आहे ठीक आहे खाली पडताना बघा आता काय काय होते तर ठीक आहे खाली पडताना टाइम टाइम आता आपण घेऊ टी टू पहिल्यांदा आपण टाइम घेतला टी वन आता घेऊ आपण टी टू आता इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे पहिल्यांदा इनिशियल व्हेलॉसिटी खालून वर जाताना यू होती आता काय आहे झिरो आहे डिस्प्लेसमेंट एस इक्वल टू एच कारण त्यांना काही नाही की हाईट कव्हर केली आहे तेवढीच हाईट म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे ठीक आहे आणि आता ए इक्वल टू पॉझिटिव्ह जी आता निगेटिव्ह काय आलं कारण तो खाली येत आहे ना आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू खालीच असते ठीक आहे तर या सर्व व्हॅल्यू आपण काय करू पुटअप करणार आता इक्वेशन थ्री मध्ये पुन्हा इक्वेशन थ्री मध्ये आपण काय करू व्हॅल्यू पुटअप करू ठीक आहे पुन्हा आपण व्हॅल्यू पिकअप करणार आहोत एस ची व्हॅल्यू काय आहे एच व्ही ची व्हॅल्यू काय आहे व्ही तर व्ही इनिशियल फायनल व्हेलॉसिटी तर काय झिरोच आहे एक मिनिट थोडासा मला तर बघा सर्व व्हॅल्यू आपण काढलेले आहे आणि या सर्व व्हॅल्यू आपण घेऊ इक्वेशन टू मध्ये इक्वेशन टू मध्ये तुमच्या नोट्स मध्ये बाय मिस्टेक काय म्हटलं आहे सो ऑल अबाउट द व्हॅल्यू पुट इन इक्वेशन थ्री तर तिथं करा इक्वेशन टू पुट इन इक्वेशन टू दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू ठेवत आहोत दुसरं इक्वेशन बघा यस इक्वल टू ए किती आहे सॉरी यू यू किती आहे झिरो झिरो इंटू टी आपला टी काय टी टू प्लस हाफ इंटू ए एची व्हॅल्यू किती आहे जी इंटू टी स्क्वेअर तिथं टी टू स्क्वेअर तर एस इक्वल टू ही व्हॅल्यू काय झाली झिरो हा काय झाला हाफ जी आणि हा झाला टी टू स्क्वेअर ठीक आहे एस एच ची व्हॅल्यू किती आहे एच ठीक आहे तर दोन इक्वेशन आपल्याला मिळाले जेव्हा ऑब्जेक्ट वरती गेला आणि तेव्हा ऑब्जेक्ट काय झाला खाली गेला ठीक आहे तर आपण काय करू आता फ्रॉम इक्वेशन हा एक इक्वेशन आहे आणि हा इक्वेशन आहे समजा इक्वेशन फोर आणि ह्या इक्वेशन फाईव्ह बघा दोन्ही इक्वेशन जर आपण कम्पेअर केले ठीक आहे म्हणजे एच वन इक्वल टू समजा आपण एच टू केला तर बघा काय काय कॅन्सल होऊन जाते हाफ हाफ कॅन्सल होऊन जातो जी जी कॅन्सल होऊन जातो आणि काय होते फक्त टी वन स्क्वेअर इक्वल टू टी टू स्क्वेअर म्हणजे दोन्ही इक्वेशन जर मी ठेवले हा जी टी वन स्क्वेअर इक्वल टू हा इक्वेशन हाफ जी टी टू स्क्वेअर तर बघा हाफ कॅन्सल जी कॅन्सल काय राहणार टी वन स्क्वेअर इक्वल टू टी टू स्क्वेअर आणि दोघांचंही आपण काय करून टाकला स्क्वेअर काढून टाकला ठीक आहे तर काय झालं टी वन इक्वल टू टी टू टी वन इक्वल टू टी टू ठीक आहे तर हेच तर आपल्याला विचारलं होतं सुरुवातीला की जर ऑब्जेक्ट खालून वरत जात आहे तर त्याला लागणारा वेळ आणि ऑब्जेक्ट वरून खाली येत आहे तर त्याला लागणारा वेळ हे सारखं दाखवा आणि आपण ते सारखं दाखवून दिलेलं आहे ठीक आहे दोघांची शेवटी स्क्वेअर काढून टाकायची आपण त्यांना हे आपण प्रूफ करून दाखवलेलं आहे हे छोटंसं इक्वेशन आहे तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही हे हार्डली दोनच मिनटात सॉल्व करता जर याची प्रॅक्टिस चांगली केली आणि थोडं मी समजून दिलेला आहे व्हिडिओ वारंवार बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे खूप इझी आहे ठीक आहे आणि पटकन होऊन जाते तर पुढचा क्वेश्चन बघू आता आपण तर बघा पुढचा क्वेश्चन आहे ई नंबरचा इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम ट्वाईस इट्स व्हॅल्यू जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर क्वेश्चन असा इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम ट्वाईस इट्स व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू दुप्पट झाली म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर खाली पडत आहे तर त्याच्यावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अप्लाय होते ठीक आहे इट विल बिकम टू टाईम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर अशा जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ट्वाईस झाली डबल झाली दुप्पट झाली तर कोणतंही हेवी ऑब्जेक्ट आपल्याला उचलण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागेल का त्याचा विचारला आहे सर क्वेश्चन विचारला आहे का असं काही
जर जी ची वैल्यू डबल झाली तर कोणत्याही वस्तूमध्ये जर खाली मी उचलत आहो तर आता मला जेवढी मेहनत लावावी लागत आहे त्याच्या दुप्पट मेहनत लावावी लागेल असं का होते म्हणते रिझन विचारला आहे. लक्षात ठेवा रिझन विचारलेला आहे. तुम्हाला एक्झाममध्ये रिझन 100% येणार आहे. आलं का लक्षात? क्वेश्चन 2A लक्षात ठेवायचं. क्वेश्चन 2A जो येणार आहे तुमचा बोर्डच्या एक्झाममध्ये सायन्सचा त्यामध्ये तीन तुम्हाला रिझन राहील. ठीक आहे, तीन क्वेश्चन असे राहील तुम्हाला ज्याच्यातले दोन क्वेश्चनचे तुम्हाला रिझन द्यावे लागणार आहे. 100% रिझनचा क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, कोणत्याही चॅप्टरमध्ये रिझनचे क्वेश्चन उचलू शकतात. तर आपल्याजवळ पहिला क्वेश्चन आपल्याला मिळालेला आहे. जसं रिझन तुम्हाला लिहायचं आहे तर बघा सोपं आहे. नोट्समध्ये आन्सर काय? द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. कोण वेट कशाला म्हणतात? जर हा ऑब्जेक्ट आहे तर याच्यावर जो फोर्स अप्लाय होत आहे खालून अर्थ करून, ठीक आहे, तो फोर्स म्हणजे याचा वेट. तो जर फोर्स कॅल्क्युलेट केला तर तो काय झाला? याचा वेट. सेकंड पॉइंट बघा. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट ऍट द व्हॅल्यू ऑफ एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेटचा एक फॉर्म्युला आहे. वेट कशावर डिपेंड आहे? तर वेटचा एक फॉर्म्युला आहे मास इंटू जी. मास आणि एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट आहे तर याचा मास आणि याच्यावर अप्लाय होणारा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर याचा झाला वेट. ठीक आहे, म्हणजे वेट कशावर डिपेंड आहे? तर मास आणि एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोघांवर डिपेंड आहे. पुढे बघा. इफ द व्हॅल्यू ऑफ जी डबल. आता अशा वेळी जी काय झाला? डबल झाला. अशा वेळी जी काय झाला? डबल. जी काय झाला? 2G झाला. आता डबल झाला. ठीक आहे, यम इंटू 2G. जी झाला दुप्पट. क्वेश्चन असं आहे ना, जी जर दुप्पट झाला तर. तर बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ जी डबल द फोर्स बिटवीन द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट ऑल्सो बिकम डबल. हा जर डबल झाला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीज म्हणजे जर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डबल झाली तर अर्थ जी फोर्स अप्लाय करत आहे ऑब्जेक्टवर तो फोर्स दुप्पट झाला. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर दुप्पट झाली तर अर्थ जी फोर्स अप्लाय करत आहे ऑब्जेक्टवर तो पण दुप्पट झाला. म्हणजे याच्यावर अर्थची फोर्स अप्लाय करून राहिली खाली खालून हा दुप्पट झाला. सध्या जेवढा आहे त्याच्यापेक्षा काय झाला? दुप्पट झाला. ठीक आहे, तर पुढे बघा. दस द ऑब्जेक्ट बिकम ट्वाईस ॲज हेवी ॲज इट हॅड टू बी पुल अलॉंग द फ्लोअर. मग जर याच्यावर फोर्स अप्लाय करत आहे अर्थ खुद दुप्पट झाला तर याला उचलण्यासाठी मेहनत पण दुप्पट करावी लागेल ना आपल्याला. सिंगल मेहनत नाही होईल का? नाही. हाच तर क्वेश्चन होता. ठीक आहे, तर याला दुप्पट मेहनत का करावी लागत आहे आपल्याला? कारण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डबल झाली आणि ती जर डबल झाली तर फोर्स जो अप्लाय होऊन राहिला खालून हात करून तो पण डबल होतो. आणि याच्यावर अप्लाय होणारा फोर्स जर डबल झाला तर याला उचलण्यासाठी खालून वरती उचलण्यासाठी डब्बल दुप्पट मेहनत करावी लागेल. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू. थर्ड नंबरचा क्वेश्चन. सेकंडमधले इथपर्यंत झाले. थर्ड, एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ आहे द सेंटर. जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन हा पण रिझनचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी झिरो ॲट द सेंटर. या सेंटरवर जी ची व्हॅल्यू झिरो आहे. या सेंटरवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू झिरो असते तर का असते? रिझन विचारलेला आहे. दोन रिझनचे क्वेश्चन आले आहे एक्झरसाइजमध्ये. याच्यावर 100% लक्ष ठेवायचं. सर्वात पहिली याला करायचं. ठीक आहे, कारण की एक्झाममध्ये रिझनवर क्वेश्चन येणारच आहे. 100% होऊ शकते या दोनमधला एक क्वेश्चन तुम्हाला येऊन जाईल आणि रिझनचा क्वेश्चन तर येणारच आहे. म्हणून चांगला अभ्यास करा दोन्ही क्वेश्चनचे आन्सरचा. मी नोट्समध्ये आन्सर दिलेले आहे आणि कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला जर मी जे नोट्समध्ये आन्सर दिले आहे त्याच्यापेक्षा जास्त अजून लिहिता येत असेल तर नक्की लिहा. आन्सर मोठं करून लिहा, जास्त पॉईंट टाका, डिस्क्रिप्टिव्ह करा त्याला, चांगलं हँडरायटिंग करा, डायग्राम काढा, एक्झाम्पल द्या. आन्सरला चांगलं सजवून लिहा. प्रेझेंटेशन खूप चांगलं असलं पाहिजे. लिहिताना चेक करणारा इम्प्रेस होईल. आन्सर तर बरोबरच लिहित आहे तुम्ही, पण ते जर चांगल्या प्रकारे लिहित आहे म्हणजे
प्रेझेंटेशन जर खूप चांगलं आहे लिहिताना तर चेक करणारा इम्प्रेस होतो, लक्षात ठेवा. आणि पॉझिटिव्ह माइंडने तुमचा पेपर चेक करतो आणि तुम्हाला चांगलेच मार्क देतो. ठीक आहे, तर बघा अर्थ सेंटरवर जीची व्हॅल्यू 0 का आहे. आपल्या नोट्समध्ये आन्सर बघा काय, द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी ऑन द अर्थ सर्फेस इज, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी अर्थ सर्फेसवर किती आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. आणि नंतर मग आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतोच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर पहिला पॉईंट आहे द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सर्फेस इज जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, सेकंड पॉईंट द व्हॅल्यू ऑफ जी, इथं द व्हॅल्यू ऑफ जी पाहिजे होता, स्मॉल जी ते मिसिंग आहे. तर द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी लिहून टाकायचं तिथं. द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन द मास ऑफ द अर्थ. या फॉर्म्युल्यानुसार बघा जीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, त्याच्यावर, कॅपिटल एम वर. म्हणजे कॅपिटल एम म्हणजे अर्थचा मास. ठीक आहे, तर कॅपिटल एम वर जीची व्हॅल्यू डिपेंड आहे, म्हणजे अर्थच्या मासवर जीची व्हॅल्यू डिपेंड आहे. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन द मास एम ऑफ द अर्थ अँड द रेडियस आर ऑफ द अर्थ. आणि कशावर डिपेंड आहे, रेडियसवर पण डिपेंड आहे. म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थच्या मासवर पण डिपेंड असते आणि अर्थचा जो रेडियस आहे त्याच्यावर पण डिपेंड करते. अर्थचा रेडियस म्हणजे ठीक आहे. पुढं बघा, ॲज वी गो इनसाईड द अर्थ. आता एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या आतमध्ये जातं, इनसाईड. ॲज वी गो इनसाईड द अर्थ अवर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ डिक्रीजेस. जर एखादा ऑब्जेक्ट इथं आहे त्याचं काही ना काही डिस्टन्स असेल ना, इथून इथपर्यंत त्याचं काही ना काही डिस्टन्स आहे. आता तो ऑब्जेक्ट आतमध्ये येत आहे, आता तो ऑब्जेक्ट आतमध्ये इथं आला, तो ऑब्जेक्ट इथं होता आणि तो ऑब्जेक्ट इथून कुठं आला, इथपर्यंत. आता हे डिस्टन्स बघा कमी झालं ना, डिस्टन्स कमी नाही झालं का. आता आधी ऑब्जेक्ट इथं होता, ते इथून इथपर्यंतचं काही ना काही डिस्टन्स होतं, आता डिस्टन्स कमी झालंय, आता डिस्टन्स कमी झालेला आहे कारण ऑब्जेक्ट आतमध्ये येत आहे. ठीक आहे, तर बघा ॲज वी गो इनसाईड अर्थ अवर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ डिक्रीजेस. आपलं डिस्टन्स किंवा त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स अर्थच्या सेंटरपासून कमी झालं आहे, डिक्रीज झालं आहे. अँड नो लॉंगर रिमेन इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे बघा जर डिस्टन्स कमी झालं तर रेडियस पण कमी झाली ना. इथं होता तर रेडी, इथून इथपर्यंत रेडियस होती, आता ऑब्जेक्ट इथं आला तर रेडियस किती झाली, एवढी रेडियस पण कमी झाली आहे. ठीक आहे, अलॉंग विथ द डिस्टन्स द पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेट ऑल्सो डिक्रीजेस. त्याच्यामुळे फरक असा पडतो की अर्थचा जो पार्ट ज्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो एखाद्या ऑब्जेक्टवर, अर्थचा असा पार्ट ज्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो एखाद्या ऑब्जेक्टवर, तो डिक्रीज होतो, तो कमी होतो. बघा काय म्हटलंय, अलॉंग विथ द डिस्टन्स द पार्ट ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थचा असा पार्ट ऑफ द विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे अर्थचा असा पार्ट ज्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ अप्लाय करत असते कोणत्याही ऑब्जेक्टवर. ठीक आहे, फेल्ड ऑल्सो डिक्रीजेस, तो पण डिक्रीज होतो कारण ऑब्जेक्ट आतमध्ये येत आहे. आणि ऑब्जेक्ट आतमध्ये आला तर रेडियस कमी झाली अर्थची, अर्थची रेडियस कमी झाली तर अर्थचा जो पार्ट ज्याच्यामुळे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते एखाद्या ऑब्जेक्टवर, तो पण कमी झाला, डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ मास. आणि त्याचा रिझल्ट मग असा होतो की अर्थचा मास पण कमी, म्हणजे अर्थची रेडियस पण कमी झाली एका प्रकारे, अर्थचा मास पण काय झाला, कमी झाला जर ऑब्जेक्ट आतमध्ये येत आहे तर. ड्यू टू द कंबाईन रिझल्ट ऑफ चेंज इन आर अँड एम, म्हणजे जर कंबाईन रिझल्ट बघितला तर आर पण चेंज होत आहे, अर्थचे रेडियस पण कमी होत आहे, एम पण चेंज होत आहे म्हणजे अर्थचा मास पण चेंज होत आहे. व्हॅल्यू ऑफ जी बिकम 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून अर्थ सेंटर जो आहे अर्थचा, इथं जीची व्हॅल्यू का होऊन जाते, 0 होऊन जाते कारण अर्थचा रेडियस आणि अर्थचा मास दोघंही चेंज होतात, कमी होतात एका प्रकारे. म्हणून ऑब्जेक्ट जसा अर्थच्या सेंटरवर जाईल तर काय होऊन जाईल, जीची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. ठीक आहे, तर आता शेवटचा क्वेश्चन.